महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील गरीब जनतेसाठी अनेक चांगले निर्णय घेतले यात आरोग्याच्या बाबतीत शिंदे सरकारनं घेतलेले निर्णय गरीबांसाठी उपयोगी पडलेत शिंदे यांनी रुग्णालयांना आणि रुग्णांना दिलासा देत महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोठे बदल केलेत त्यांनी या योजनेच्या विमा संरक्षण मर्यादा वाढवली ती दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयामुळं गरीब गरजू जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा आणि आर्थिक संरक्षण मिळत आहे महागाईच्या वाढत्या दरांचा फटका सहन करणाऱ्या रुग्णालयांसाठीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत उपचारांच्या दरांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी विशेष समिती देखील नेमली आहे यात बायपास शस्त्रक्रियेचा दर एक लाख रुपयांवरून एक पॉइंट पंचवीस लाख हृदय झडपा बदलण्याचा दर एक पॉइंट वीस लाखांवरून एक पॉइंट पंचेचाळीस लाख तर किडनी स्टोन काढण्याचा दर तीस हजार रुपयांवरून चाळीस हजार रुपये निश्चित करण्यात आलाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयामुळं हजारो रुग्णांना अधिक सुलभ उपचार मिळतील महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा समावेश देखील करण्यात आला आहे पद्धती उपचार या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात यामुळे लोकांना दिलासा मिळालाय शिंदे यांच्या दूरदृष्टीचा फायदा हा गरीब जनतेला होतोय शिंदे यांनी घेतलेले निर्णय तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जेणेकरून आमचे विधानसभेचे सर्व अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील